नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर भारतीय पोस्ट ऑफिसमधील चाळीस हजार आठशे एकोणनव्वद जागांसाठी ऑल ओव्हर इंडियामधून जी डी एसची दुसरी लिस्ट डिक्लेअर झालेली आहे आता मित्रांनो दुसऱ्या लिस्टमध्येही बऱ्याच विद्यार्थ्यांचं सलेक्शन झालेलं नाही याच्यामध्येही मित्रांनो थोडा कट ऑफ जो आहे तो हाय लागलेला आहे काही ठिकाणी मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये काही सर्कलमध्ये कमी मार्क्सवरती देखील सिलेक्शन झालेलं आहे तर आता मित्रांनो ज्यांचं सलेक्शन व्हायला हवं होतं ज्यांना अजून चांगले मार्क्स होते बऱ्याच विद्यार्थ्यांची मला कमेंट्स येत आहे की आमचं नाव आलेलं नाही काही जणांचं नाव आलेलं आहे तर मित्रांनो आता तिसरी लिस्ट देखील याची लागणार आहे ही तुमच्यासाठी अतिशय आनंदाची तुम्हाला सर्वांसाठी चांगली बातमी असणार आहे याची सप्लिमेंटरी तिसरी लिस्ट देखील मित्रांनो लवकरच लागेल कधी लागेल त्याबद्दलही माहिती आपण बघणार आहोत थोडीशी माहिती मित्रांनो जी सेकंड लिस्ट लागली आहे त्याबद्दलही आपण घेऊयात सर्वात मोठी मित्रांनो ही सेकंड लिस्ट जी आहे आत्तापर्यंतच्या जी डी एसमध्ये लागलेली आहे कारण की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बाराशे सिलेक्शन झालेलं आहे याच्या मी तुम्हाला सांगत आलेलो होतो की चाळीस हजार आठशे एकोणनव्वद टोटल जागा होत्या ऑल ओव्हर इंडियामधून त्यापैकी फक्त मित्रांनो जवळजवळ सोळा ते पंधरा हजार जणांचं फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं होतं हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आलेलो होतो तर यामधून मित्रांनो जवळजवळ आता सध्या जी लिस्ट लागली आहे ती एकवीस हजार ते बावीस हजार जणांची लिस्ट काय झालेली आहे डिक्लेअर झालेली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मध्ये सर्वात जास्त जागा बाराशे अडुतीस मित्रांनो आहेत त्यानंतर युपीएमपी मध्ये देखील त्या ठिकाणी ऑलरेडी जागा जास्त होत्या तर महाराष्ट्रामध्ये बाराशे अडुतीस जणांची ही लिस्ट लागली आहे मित्रांनो आता त्यामधूनही बरेच विद्यार्थी जवळजवळ मित्रांनो ऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थी या ठिकाणी जॉईन करत नाहीत किंवा विद्यार्थी मित्रांनो जास्त मार्काची लिस्ट लागलेली आहे काही जणांना मित्रांनो याच्यामध्ये पंच्याण्णव प्लस मार्क्स आहेत असे आणि काही जणांना हंड्रेड प्लसवरती देखील याच्यामध्येही सिलेक्शन झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी जर मित्रांनो बराबर मार्क्स टाकलेले असतील खरे जर विद्यार्थी असतील त्यांचं आता यावेळेस काय झालं मित्रांनो लिस्टमध्ये नाव तर दाखवलेलंच नाही फक्त तुमचा नंबर आलेला आहे आपल्याला माहिती असेल फक्त रजिस्ट्रेशन नंबर आणि किती मार्क्स आहेत तेवढंच दाखवलेलं आहे कारण की पहिल्या लिस्टमध्ये आपल्याला माहीत असेल जी नावं टाकण्यात आलेली होती चुकीची नावं टाकली होती आणि मार्क्स देखील चुकीची होते तर या लिस्टमध्ये आता फक्त तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दाखवला आहे नावं तर दाखवलीच नाहीत तर मित्रांनो याच्यामध्येही असंच असू शकतं पहिल्या लिस्टमध्ये आपल्याला माहीत असेल काही विद्यार्थ्यांनी चुकीचे मार्क्स टाकले होते त्यांच्याकडे त्या मार्कशीट नव्हते त्यामुळे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नाहीत त्याचा प्रूफ म्हणून आपल्याला ही जी लिस्ट लागली आहे ती सर्वात मोठी त्याच्यामुळेच लिस्ट लागलेली आहे भरपूर साऱ्या चुका होत्या पहिल्या लिस्टमध्ये तर यामधूनही मित्रांनो अजून बरेचसे असे उमेदवार असणार आहेत की ज्यांनी खोटे मार्क्स टाकलेली आहेत फक्त नाव येण्यासाठी किंवा त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट नसतील असे भरपूर सारे विद्यार्थी जॉईन देखील करत नाहीत फक्त नंबर लागतो की नाही ती पाहण्यासाठी या ठिकाणी अप्लाय करत असतात तर सेकंड लिस्टमधूनही मित्रांनो तुमची थर्ड लिस्ट जी असणार आहे तीही खूप जास्त जणांची या ठिकाणी लागेल मित्रांनो जवळजवळ पन्नास ते साठ टक्के जणांची लिस्ट अजून बाराशे मधून लागेल कारण की पूर्ण यांना मित्रांनो चाळीस हजार आठशे एकोणनव्वद पूर्ण जागा भरायचे आहेत आणि तीस जूनपर्यंत ह्या लिस्ट जी आहेत तुमच्या लागत राहतील तर थर्ड लिस्ट जे असणारे मित्रांनो अजून तुमची खूप मोठी लिस्ट असणारे ही तुमच्यासाठी चांगली आणि आनंदाची बातमी असणार आहे फर्स्ट लिस्ट आपल्याला माहीत असेल त्याचं उदाहरण म्हणून जवळजवळ सोळा हजार ते पंधरा हजार फक्त चाळीस हजार आठशे एकोणवद मधून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते सक्सेसफुल झालेले होते तर मित्रांनो यामध्ये कट ऑफ जो आहे तो जास्त लागलेला आहे सेकंड लिस्टमध्येही परंतु थर्ड लिस्टमध्ये मित्रांनो जे खरे उमेदवार आहेत त्यांचंही सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही ज्यांचा ह्या सेकंड फर्स्ट लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं नाही त्यांचं कारण की मित्रांनो आपण जर लिस्ट बघितली सेकंड लिस्ट तर या ठिकाणी मित्रांनो ज्यामध्ये जास्तीत जास्त पंच्याण्णवच्या पुढं चौऱ्याण्णवच्या पुढं असे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे या लिस्टमध्ये देखील परंतु मित्रांनो याच्यामध्ये अशी जी कॅटेगरी आहे जसं की पी डब्ल्यू डी कॅटेगरी आहे त्यानंतर एस टी कॅटेगरी एस सी कॅटेगरी याच्यामध्ये मित्रांनो कमी कट ऑफ लागलेला आहे आणि यू आरसाठी देखील आर एम एस जी विद्यार्थी मित्रांनो डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्येही मित्रांनो अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वदवरती यू आर ओ म्हणजे ओपनमध्ये देखील सिलेक्शन झालेलं आहे आणि जे मित्रांनो प्युअर या ठिकाणी जे सर्कल वाइज आहे आर एम एस सोडून रेल्वे डिपार्टमेंट पोस्टल सर्व्हिस सोडून मित्रांनो बाकीमध्ये चौऱ्याण्णव अशा ठिकाणी काही काही ठिकाणी चौऱ्याण्णववरती सिलेक्शन झालेलं आहे आता मित्रांनो याच्यामधून अजून थर्ड लिस्टमध्ये तुमचा कटॉप जो आहे तो कमी होत राहणार आहे कमी कमी होत जाईल थर्ड फोर्थ अशा लिस्ट याच्या लागत राहतील तर आता नेमकी थर्ड लिस्ट कधीपर्यंत लागेल तर मित्रांनो मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची पाच ते सहा तारखेपर्यंत थर्ड लिस्ट जी आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल सेकंड लिस्टमध्ये मित्रांनो या ठिकाणी डिले का झाला कारण की खूप मोठी लिस्ट होती मित्रांनो कारण की चोवीस हजार जणांची यांना लिस्ट तयार करायची होती सर्कल वाईज पूर्ण सर्कल वाईज त्याच्यामुळे डिले झालेला होता तर थर्ड लिस्टमध्ये मित्रांनो एवढा डिले होणार नाही यांचं काम सुरू झालेलं आहे तर ही फर्स्ट लिस्ट जे आहे यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मित्रांनो कधीपर्यंत कम्प्लीट होईल तर यांनी डेट दिलेली आहे एकवीस चार दोन हजार तेवीसपर्यंत दिलेली म्हणजे दहा दिवसाचा वेळ दिला आहे प्लस याच्यामध्ये पाच दिवस त्यांना वाढून भेटतात म्हणजे सव्वीस एप्रिलपर्यंत मित्रांनो हे कम्प्लीट होईल सव्वीस नंतर मित्रांनो चार ते पाच दिवस हे थर्ड लिस्टसाठी अजून रेडी करतील म्हणजे पहिला आठवडा जो आहे तुमचा मे महिन्याचा त्या पहिल्या आठवड्याच्या लास्टपर्यंत मित्रांनो तुमची लिस्ट जी आहे थर्ड लिस्ट तुम्हाला पाहायला भेटेल जशी लिस्ट लागेल तशी मित्रांनो तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल तर ही सेकंड लिस्ट जी आहे मित्रांनो ही कट ऑफ थोडा हाय गेलेला आहे जशी तुमचे थर्ड फोर्थ लिस्ट लागत लागत राहतील तसा तुमचा कट ऑफ कमी कमी होत जाईल पी डब्ल्यू डीला देखील मित्रांनो मागं ज्या सातव्या सहाव्या लिस्ट लागल्या होत्या त्याच्यामध्ये पासष्ट टक्केवरती देखील काही जणांचं सिलेक्शन होतं डब्ल्यू डीमध्ये याच्यामध्ये मित्रांनो ऐंशीपर्यंत झालेला आहे सेकंड लिस्टमध्ये परंतु हे कमी कमी होत राहणारे मित्रांनो कट ऑफ कमी कमी होत राहतो तुमचा एस सी एस टीसाठी मित्रांनो ऐंशीच्या वर खालीच सिलेक्शन झालेलं आहे पंच्याऐंशीच्या वर पाहू शकता एस टीमध्ये पंच्याऐंशी पॉईंट पाचमध्ये सिलेक्शन झालेलं आहे मध्ये मित्रांनो या ठिकाणी आ, एक नव्वद ते पंच्याण्णवच्या मध्ये मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन आहे म्हणजे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव अशा पद्धतीने ओ त्याचबरोबर ओबीसी ओबीसीचा देखील मित्रांनो यू आर प्रमाणेच कट ऑफ लागलेला आहे पंच्याण्णव ते त्र्याण्णवच्या दरम्यान आहे परंतु मित्रांनो याच्यामध्ये ज्यांना जास्त हाय मार्क्स आहेत असे देखील विद्यार्थी आहेत याही लिस्टमध्ये परंतु हे कट ऑफ आता थर्ड था लिस्टमध्ये मित्रांनो अजून कमी कमी तुम्हाला झालेलं पाहायला भेटेल तर ही जी सेकंड लिस्ट लागलेली आहे मित्रांनो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून देखील मित्रांनो तुम्ही पाहू शकता तिथून डाउनलोड करू शकते करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती देखील आहे आता मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं पहा यू आरमध्ये देखील मित्रांनो कमी कट ऑफ गेलेलं आहे काही काही ठिकाणी या ठिकाणी पाहू शकता अठ्ठ्याऐंशीवरती देखील सिलेक्शन आहे काही विद्यार्थ्यांचं ज्या ठिकाणी मित्रांनो जळगाव डिव्हिजन आहे आर एम एस बी एम डी एन मिरजमध्ये आहे त्यानंतर सातारा डिव्हिजनमधून आहे बीड डिव्हिजनमधून पाहू शकता अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहासष्टवरती देखील सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो आर एम एस आर एम एस म्हणजे या ठिकाणी रेल्वे आ, मेल सर्व्हिस असतं मित्रांनो त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे तर अट यू आरमध्ये म्हणजे ओपनमध्ये देखील कमी आहे त्यानंतर सीचा मात्र एवढ्या कमीवरती कुठंच दिसताना पाहायला भेटत नाही आहे तर पूर्ण मित्रांनो या ठिकाणी सर्कल वाईज त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी एस एम एस आणि मेल देखील आलेली आहेत थर्ड लिस्ट जशी लागेल मित्रांनो तुम्हाला थर्ड लिस्ट तर मित्रांनो आता सव्वीस एप्रिलनंतरच लागणार आहे सव्वीस एप्रिलच्या अगोदर तर थर्ड लिस्ट लागू शकत नाही कारण की तिथपर्यंत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहेत थर्ड लिस्टमध्ये मित्रांनो फर्स्ट लिस्टमध्ये जे जॉईन होणार नाहीत किंवा फर्स्ट लिस्टमध्ये अजून मित्रांनो काही विद्यार्थी असतील सेकंड लिस्टचे हे सर्व मिळून मित्रांनो तुम्हाला थर्ड लिस्टमध्ये पाहायला भेटतील थर्ड फोर्थ अशा लिस्ट याच्या लागत राहणार आहेत याबद्दल अजून महत्त्वाचा अपडेट आलं की नक्की तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा टेलिग्राम चॅनललाही तुम्हाला ही लिस्ट मित्रांनो या ठिकाणी मी शेअर केलेली आहे पाहू शकता तुम्ही एकोणनव्वदवरती देखील आहे मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन तर सर्व कट बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल कोणत्या कॅटेगरीला कितीपर्यंत कट ऑफ लागलेला आहे त्या कट नुसार तुम्हाला कॅटेगरीनुसार व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा त्याच्यावरती देखील मित्रांनो व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल धन्यवाद